Once more. शौकीनांचा जीव जीवाला सह भिडला लागला आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलं आहे सुपर व्हीपीएन जे तुम्हाला प्लेस्टोरवरती ॲप्लिकेशन भेटणार आहे ते तुम्ही इन्स्टॉल करून सिंगापूर सर्व्हर कनेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही कॅपकट प्रो ॲप्लिकेशन जे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती इझिली भेटून जाईल तिथून तुम्ही हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मटेरियलमध्ये मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे तर तो माझा व्हिडिओ ॲड करायचा आहे. सोबतच ज्या फोटोचा तुम्ही व्हिडिओ बनवणार आहात सिम्पली या ठिकाणी तो फोटो ॲड करून घ्यायचा. फॉर एक्झाम्पल या फोटोला आपण ॲड करून घेऊया. फोटो आणि व्हिडिओ ॲड केल्यानंतर काहीसा अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहे. फोटोला या टाईपमध्ये पूर्ण स्क्रीनवरती करून घ्यायचं आहे आणि फोटो लॉंग प्रेस करून अशा प्रकारे वाढवून घ्यायचं. ओके, त्यानंतर या व्हिडिओला ऑडिओजपासून सेपरेट करण्यासाठी व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली तुम्हाला एक ऑप्शन बघायला भेटेल एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ, तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ऑडिओ आणि व्हिडिओ सेपरेट करून घ्यायचं आहे. फोटो आणि व्हिडिओ सेपरेट झाल्यानंतर या इमेजेसवरती जो आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ डिलीट करून टाकायचा आहे. इमेजेस जो आहे तो वाढवून घ्यायचा आहे एंडपर्यंत. इमेजेस वाढवल्याच्या नंतर या इमेजेसला आपल्याला काय करायचं आहे तर एंडपर्यंत जिथं ऑडिओ आहे तिथंपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा पार्ट जो पण असेल इमेजेसचा तो इथून तुम्ही रिमूव्ह करू शकता. त्यानंतर स्टार्टला यायचं आहे. इथं तुम्हाला जिथून बीट स्टार्ट करायचं आहे ते यायचं आहे. इमेजेसवरती क्लिक करून स्प्लिट करायचं आहे. तर या टाईपमध्ये इमेजेसला स्प्लिट करून दोन पार्टमध्ये डिवाईड करून घ्यायचं आहे. तर ते स्प्लिट कुठं कुठं करायचं ते आपण जाणून घेऊया. आपल्या व्हिडिओमध्ये आलेलो आहे. आपण व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे हा आपला व्हिडिओ आहे. तर जिथं जिथं मी सांगतो तिथे तिथे तुम्ही व्हिडिओला म्हणजे इमेजेसला स्प्लिट करायचं आहे. पहिला जो आहे तो 3 सेकंद आणि 5 फ्रेमवरती आहे. दुसऱ्यांदा स्प्लिट जो करायचा आहे आपल्याला तो बरोबर बघू शकता 6 सेकंद आणि 6 सेकंदाच्या नंतर पुढं जे आहे ते 18 फ्रेम आहेत. तर 6 सेकंद आणि 18 फ्रेमच्या आसपास इथं आपल्याला स्प्लिट करून घ्यायचं आहे. तर त्यानंतर पुढची जी स्प्लिट आहे ते आपण बरोबर या ठिकाणी बघू शकता. बरोबर या ठिकाणी 9 सेकंदाच्या समोर आपण स्प्लिट करायचं आहे. 9 सेकंद आणि 1 फ्रेम किंवा 9 सेकंदावरती केलं तरी चालेल. त्यानंतर पुढचा जो इमेजेस आहे तो आपण 10 सेकंद आणि 3 फ्रेमवरती स्प्लिट करायचा आहे. त्याच्या समोरचा जो इमेजेस आहे तो आपण बरोबर 11 सेकंद आणि 13 फ्रेमवरती स्प्लिट करायचा आहे किंवा 12 फ्रेमवरती केला चालेल. त्यानंतर पुढचा जो आहे लास्टचा तो आपला इमेजेस लास्टचा आहे तो आपण बरोबर 13 सेकंद आणि 13 सेकंदाच्या थोडंसं पुढं जाऊन स्प्लिट करायचं आहे. ओके, त्यानंतर जे आहे ते आपण 14 सेकंद आणि 15 फ्रेमवरती एक स्प्लिट करायचं आहे. त्यानंतर जे आहे ते 16 सेकंद आणि 5 फ्रेमवरती एक स्प्लिट करायचं आहे. तर या टाईपमध्ये स्प्लिट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा पार्ट जो असेल तो इथून कट करून टाकायचा आहे. ओके, बघू शकता सगळे इमेजेस आपले जे आहेत ते ॲड झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर जे आपलं इमेजेस आहे इमेजेसवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर ॲनिमेशनमध्ये तुम्हाला जे आहे ते कॉम्बो इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि कॉम्बोमध्ये सगळे इफेक्ट जे आहे ते अप्लाय करायचे. पहिल्या इमेजेसला तुम्हाला फ्लॅश एनलार्जमेंट 1 हा इफेक्ट अप्लाय करायचं आहे. दुसऱ्या इमेजेसवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे. या ठिकाणी व्ह्यू अँड स्लाईड हा इफेक्ट अप्लाय करायचं आहे. त्याच्या समोरच्या लेअरवरती जाऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे. स्वे इन हा इफेक्ट अप्लाय करायचं आहे. आता त्यानंतर 2 लहान इमेजेस आहेत. तर पहिल्याला आपण कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम 1 हा इफेक्ट द्यायचा आहे आणि दुसऱ्या इमेजेसला पेंडुलम 2 हा इफेक्ट द्यायचा आहे कॉम्बोमधील. ओके, तर हे दोन इफेक्ट झाल्यानंतर त्याच्या समोरच्या इमेजेसवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर इन ॲनिमेशनमध्ये जाऊन पॅडिंग इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. पॅडलिंग इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या समोरच्या इमेजेसला देखील आपण इन ॲनिमेशनमधील पॅडलिंग इफेक्ट द्यायचं आहे. आता लास्टचे 2 इमेजेस राहिलेले आहेत. तर 1 नंबरच्या इमेजेसला आपण कॉम्बोमध्ये जाऊन फॉलिंग इफेक्ट द्यायचं आहे. तर फॉलिंग इफेक्ट दिल्यानंतर लास्टच्या इमेजेसला आपण कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि स्वे आउट हा इफेक्ट द्यायचा आहे. तर ॲनिमेशन सगळे आपले इमेजेसचे आहेत ते देऊन झालेले आहेत. ॲनिमेशन झाल्यानंतर परत आपल्याला काय करायचं यावरती काही इफेक्ट्स अप्लाय करायचे. तर पहिल्यांदा आपण काय करायचं इफेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि इथं व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटेल ट्रेंडिंगमध्ये. ओके, ट्रेंडिंगमध्ये जो इफेक्ट आहे बटरफ्लाय नावाचा तर तो इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. जर हा इफेक्ट तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये नाही सापडला तर जस्ट स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी बटरफ्लायज इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. तर या बटरफ्लायज जो मेनू आहे त्या मेनूमध्ये तुम्हाला बटरफ्लायज इफेक्ट बघायला भेटेल. तर हा 1 नंबरचा बटरफ्लायज इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे. तो इफेक्ट ॲड केल्याच्या नंतर राईट क्लिक करायचा आहे. तो इमेजेस इफेक्ट जो आहे तो 1 नंबरच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढच्या इमेजेसवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर बॉडी इफेक्ट आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये देखील तुम्हाला काहीसे इफेक्ट बघायला भेटतील. तर बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला लाईट डिझॉल्विंग हा इफेक्ट बघायला भेटेल.
तर तो इफेक्ट तर पहिल्यांदा ॲड करून एक नंबरच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचा आहे. त्यानंतर ॲडजस्टवरती जाऊन याचा कलर तुम्हाला जो हवा आहे तो कलर ठेवू शकता, आणि स्पीड पण याचा जितका हवा आहे तितका तुम्ही कमी जास्त करून बरोबर लेअरपुरता असा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. परत पुढच्या लेअरवरती क्लिक करून परत बॉडी इफेक्ट ॲड करायचे. तर बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर एनव्हलपिंग लाइटिंग हा इफेक्ट तुम्हाला ग्लोईंग लाईन्समध्ये पण बघायला भेटेल, तर तिथून देखील सिलेक्ट करू शकता किंवा ट्रेंडिंगमधून देखील एनव्हलपिंग लाइटिंग हा इफेक्ट ॲड करायचा आहे. तो देखील एका लेअरपुरतं अप्लाय करायचा. त्यानंतर पुढच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. पुढच्या लेअरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ग्लोईंग लाईन्समध्ये टेक्नॉलॉजी इफेक्ट बघायला भेटेल. तर हा टेक्नॉलॉजी 3 इफेक्ट आहे, तर हा ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर तो पेंडुलम 1 आणि पेंडुलम 2 या दोन्ही इमेजेसला एकच इफेक्ट अप्लाय करायचा आहे. नंतर पुढच्या लेअरवरती जाऊन व्हिडिओ इफेक्ट ॲड करायचा आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये तुम्हाला स्प्लिट फ्लिकर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तर तो इफेक्ट जो आहे तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये पण बघायला भेटेल, आणि या ठिकाणी थोडंसं पुढं गेल्यानंतर पण हा इफेक्ट तुम्हाला नाईट क्लबमध्ये बघायला भेटेल. ओके, तर तो इफेक्ट जो आहे तो पहिल्यांदा एका लेअरपुरतं ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर त्याला कॉपी करायचं आहे, आणि कॉपी केल्यानंतर सरकवून पुढच्या लेअरला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं. ओके, तर इथं मी थोडंसं जे आहे अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेतो. जर ॲडजस्ट होत नसेल थोडंसं झूम करा, आणि झूम केल्यानंतर तो प्रॉपर जो आहे तो ॲडजस्ट होईल. इथं आता डबल लेअर असल्यामुळे आय थिंक होत नाही, तर बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट इथं अप्लाय करायचं आहे. त्यानंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे. परत व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये तुम्हाला स्पार्क इफेक्ट बघायला भेटेल. तर स्पार्कमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक स्पार्कमध्येच दुसरा एक इफेक्ट आहे. तर सगळ्यात खाली इथं तुम्हाला एक स्पार्क 2 हा इफेक्ट बघायला भेटेल. तर स्पार्क 2 इफेक्ट जो आहे तो दोन्ही लेअरला एकच इफेक्ट असा एंडपर्यंत ॲड करायचा आहे. यामध्ये देखील तुम्हाला स्पीड वगैरे कमी जास्त करण्याचा ऑप्शन आहे, तर ते तुमच्या हिशोबानुसार तुम्ही सेट करू शकता. आता व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. जस्ट या ठिकाणी जे आहे ते शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजच्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.